आज आपण सूर्यांशचा भाग आठवा पाहणार आहोत भाग आठ तिचं स्तोत्र वाचन अत्यंत गंभीरपणे व एकाग्रतेने सुरू होतं आणि अचानक तिच्या माकडहाडापाशी असलेल्या मुलाधार चक्रात तिला काहीतरी हालचाल जाणवली क्षणभर तिचं मन विचलित झालं पण तिने दु, तिने ती, दुर्लक्ष करून साधना सुरू असताना आलेल्या शरीर अनुभवांकडे साक्षी पहा अशी सूचना संयुतेत दिली होतीच साधना सुरू ठेवली तिचे डोळे बंद होते आणि तिच्या मनचक्षूंसमोर एक दृश्य साकार झालं एकीकडे हीच घटना तिच्या शरीरांतर्गत होत होतीच आणि जे घडतंय तेच मनासमोरही सा... साकार होत होतं एक अतिशय दिव्य अनुभव होता हा तिला दिसलं ते असं मुलाधारातून निघालेली एक अतिशय तप्त आणि तेजस्वी प्रकाश चलाका तिच्या संपूर्ण मणक्यातून सावकाशपणे सरकत सरकत पुढे म्हणजे वरच्या दिशेने जात आहे आणि एक्झॅक्टली हेच शरीरात घडत आहे हे, हे देखील तिला जाणवत होतं एक संमिश्र दृकस्पर्शानुभव होता हा वर सरकताना एक एक चक्र प्रभावित होत आहे सर्व शरीरात प्रचंड ऊर्जा शक्तीचा महास्फोट होतो आहे हीच तेजशलाका वर जात जात राहून तिच्या सहस्क्रा सहस्रार चक्रात जाऊन विलीन होत होती आणि ती ज्या क्षणी विलीन होते त्या क्षणातच एक प्रचंड पोकळी निर्माण होते आणि त्या पोकळीत सुकन्या अधांतरी अवस्थेत आहे आसपास प्रचंड तेजोगोल पसरलेले आहेत सर्वत्र प्रकाशाची बरसात झालेली आहे सुवर्णमय तेजस्वी प्रकाश सर्वत्र पसरलेला आहे आणि तिच्या सर्व संवेदना अतिशय तीक्ष्ण बनलेल्या असून आसपास घडत असलेला प्रत्येक अनुभव प्रत्येक क्षण टिपून घेतला जात आहे सविकल्प समाधीचा अनुभव आहे हा हे तिच्या लक्षात आलं स्वतःचं अस्तित्व आहे आणि नाहीही अनुभव आहेत पण ते घ्यायला माध्यम असणारं शरीर दूर कुठेतरी टाकून आपण अज्ञाताच्या प्रांतात आलो आहे हे तिला जाणवलं आणि अचानक शब्द कानावर आले सुकन्या शब्द कुणीतरी एकवटावेत एक असं वाटलं कुणीतरी स्वमनातील विचारांना शब्दात बांधून आपल्यासमोर पेश करतंय असं झालं हे शब्द नव्हते ते विचारच होते त्यांना शब्दाचं माध्यम मिळालेलं होतं पण तरीही ते शब्द नव्हते शब्द ऐकू येतात हे नुसतंच आपल्या मनावर काहीतरी उमटत जावं तसं होतं सुकन्या मी कोण आहे ते तुला माहिती आहेच हा प्रश्न आला आणि त्यासोबत उत्तरही उमटलं मनावर हो हो हे तर सूर्यदेव हे उत्तर आलं आणि लख प्रकाश पडला मनात मागचे काही क्षण ती सारं काही विसरली होती सुकन्या हा सूर्यलोक आहे मी महासूर्य आहे मी संपूर्णपणे तेजस्वरूप अग्निस्वरूप आहे या लोकात अंधकाराला अपयशाला आणि निराशेला जागा नाही ती प्रत्येक शब्द मनात साठवून घेत होती आवाज असा नव्हताच हा मुळी हे फक्त कुणीतरी कोऱ्या कागदावर टायपिंग करावं तसं मनावर टाईप करत होतं बरोबर आहे अर्थात शब्द वगैरे ही माध्यमे आपल्या मर्त्य लोकातील नव्हे काय इथे आपण सूर्यलोकात आहोत नीट लक्षपूर्वक ऐक ती भानावर आली तिला दिसत काहीच नव्हते सर्वत्र फक्त तेज पसरलेले होते क्रमशः यापुढील बाग पुढच्या व्हिडिओमध्ये